तर वळूया पुढील बातमीकडे चाकण औद्योगिक क्षेत्रातील मर्सडीज बेन्स कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं नोटीस बजावली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मर्सडीज बेन्सच्या चाकणमधील प्रकल्पाची गेल्या महिन्यात पाहणी केली होती ही पाहणी वादाच्या भवऱ्यात सापडली त्यातच आता मंडळानं मर्सडीज बेन्सला नोटीस बजावली असून पर्यावरण नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका कंपनीवर ठेवण्यात आला आहे या नोटीसला उत्तर देण्यासाठी कंपनीला पंधरा दिवसांची मुदतही देण्यात आली आहे दोन हजार एकर जमीन ही बंजर नजर झाली टाकता येत नाही आणि जी एम आय डी सी प्रदूषणासाठी साधा केमिकल एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट सुरू करत नाही तिथं कंपन्यांवर गळचेपी करण्याचा हा प्रयत्न आहे का आणि जेणेकरून एक कमिशन सरकार जे होतं तिथ हे वेगळ्या प्रकारे वसुली सरकार तर नाही ना, ना हा प्रश्न मनात निर्माण होतो